नमस्कार मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खानदेशची स्पेशल अशी घडीच्या बट्टीची रेसिपी घेऊन आलेली आहे बऱ्याच वेळा आयत्या वेळेस पाहुणे येतात व त्यावेळेस काय बनवायचा हा प्रश्न पडतो तर आपण आज अगदी वीस मिनटात होणारी बट्टीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला आधी आपण इथे वांग्याची भाजी चिरून घेणार आहोत एका मोठ्या भांड्यात मी पाणी देखील बाजूला काढून ठेवलेलं आहे वांग्याचीही एक्स्ट्रा साल काढून घेतल्यानंतर मी बारीक फोडी वांग्याच्या इथे करून घेत आहे सर्व वांगे चिरून मी पाण्यात घालून घेणार आहे जेणेकरून ते काळे होणार नाहीत माझ्याकडे एक बटाटा देखील होता तो देखील मी या भाजीत घालून घेणार आहे त्यासाठी आधी साल काढून बटाटा बारीक चिरून आपण याच पाण्यात घालून ठेवणार आहोत यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी, भाजी अजूनच छान लागते तर सर्व आता भाज्या चिरून आपल्या तयार आहेत आता मी कुकर लावून घेणार आहे त्यासाठी कुकरच्या भांड्यात एक कप डाळ मी घेतली आहे व एक कप भात घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे घेऊ शकतात दोघीही जिन्नस आपण स्वच्छ एक ते दोन वेळा धुवून घेणार आहोत व यात आपण पाणी आता घालून घेणार आहोत डाळीत मी येथे एक पिंच हिंग घालून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेत आहे व तेलाचे दोन ते तीन थेंब डाळ आणि भातात दोघात आपण घालून घेणार आहोत भातात मी एक चमचा मीठ देखील घालून घेतलेला आहे आता आपण कुकर लावून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी व जाळी मी खालच्या भागात ठेवून घेत आहे हा पाच लिटरचा कुकर मी येथे वापरलेला आहे आधी डाळ त्याच्यावर मग तांदूळ आपण असं ठेवून घेणार आहोत त्यानंतर एक माझ्याकडे खोलगट अशी प्लेट होती ती मी याच्यावर ठेवून घेणार आहे व ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या या प्लेटमध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून डाळ तांदूळसोबत भाज्या पण छान शिजतील आणि झटपट फोडणी दिली की आपली भाजी देखील तयार होईल तर आता मी इथे कुकर लावून घेत आहे चला मग कुकर आता आपण गॅसवर चढवूया तर कुकर मीडियम फ्लेमवर याच्या मी तीन विसल करून घेणार आहे तोपर्यंत आपण बाटीसाठी लागणारा मसाला बनवूया एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे बडीसेप दोन चमचे अख्खे धने त्यानंतर एक चमचा जिरे व अगदी चिमुटभर ओवा आपण याच्यात घालून हे मिक्सरला जाडसर आपण दळून घेणार आहोत हे माझं दळून आता तयार झालेलं आहे येथे मी आधी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यावर दोन कप जाड रवा मी घालून घेत आहे गव्हाचं पीठ किती घ्यायचं तर जितक्या चपात्या तुम्हाला लागत असतील त्यासाठी जितकं पीठ लागतं तितकंच हे पीठ देखील घ्यायचं चवीनुसार मीठ दळून घेतलेला मसाला थोडासा सोडा आणि एक कपभर इथे फ्रेश दही मी घेणार आहे हे सगळे जिन्नस व्यवस्थित हाताच्या साह्याने एकजीव आपल्याला करून घ्यायचे आहेत व त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत याला आपण मळून घेणार आहोत तर हे पीठ कसं मळायचं तर चपातीपेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यावं लागतं माझा पिठाचा गोळा इथे तयार झालेला आहे आता बाटी वळून घ्यायच्या आधी आपण एका मोठ्या कढईत एक ते दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत त्यात थोडासा लिंब घालून घेणार आहोत व एका चाळणीला तेल लावून ते मी याच्यावर गॅस चालू करून आता वाफायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण बट्टी घडून घेऊया पिठाचा एक गोळा घेऊन तो आपल्याला हाताच्या साह्याने असा गोलसर करून घ्यायचा आहे त्यानंतर पोळपाटेला थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे व याला आपण अगदी जाडसर असा लाटून घेणार आहोत याला साईज शेप बघायची गरज नाही कारण याची शेवटी बाटीच बनणार आहे याला मी असं गोलसर आकारात लाटून घेत आहे तुमच्याकडे जर मोठा पोळपाट असेल तर एका वेळेस तुम्ही जास्त बाटी बनवू शकतात हे गोलसर आता लाटून आपलं तयार झालेलं आहे तर चपातीला आपण ज्याप्रमाणे तेल लावतो त्याप्रमाणेच याच्या पूर्ण भागावर व्यवस्थित तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे एकसंग तेल पसरवल्यानंतर असं गोल गोल आपल्याला हे करत यायचं आहे याच्यामुळे या जे लेयर्स तयार होतात त्यामुळेच आपली बाटी अगदी खुसखुशीत बनते एवढ्या पिठापासून आपल्या इथं चार बाटी बनवून तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही बाटी अशी गोल आकार करून घ्यायची आहे हे पहा अगदी छोट्या चोटे छोट्याच बाट्या आपण बनवणार आहोत जेणेकरून त्या कुकर शिजतात आता पाणी ऑलरेडी आपलं तापलेलं आहे त्याच्यावर मी आपण बनवून घेतलेल्या सर्व बाटी घालून घेणार आहे व्यवस्थित बाटी आपण येथे अरेंज केल्यानंतर ज्या परातीत मी पीठ भिजून घेतलं होतं तीच याच्या उलट आपण ठेवणार आहोत गॅस फ्लेम हाय करून दहा मिनटं याला वाफवणार आहोत कुकरच्या व्हिसल्स देखील झालेल्या आहेत तो थंड होतो तो, तो पर्यंत आपण भाजीचा मसाला करूया लसूण आणि मिरचीचा ठेचा मिक्सरमध्ये मी येथे फिरून घेतलेला आहे चला आता कुकरची हवा देखील निघालेली आहे तर कुकर आपण ओपन करून घेऊया तुम्ही पाहू शकता भाज्या अगदी छान आपल्या शिजून येथे तयार झालेल्या आहेत भात देखील मस्त मोकळा मोकळा तयार झालेला आहे व ही छान मऊ आपली शिजलेली आहे अगदी कमी वेळात आपण तीनही पदार्थ येथे शिजवून तयार केलेले आहेत भात मी झाकून बाजूला करत आहे व आता वरण आपल्याला येथे घोटून घ्यायचं आहे वरण येथे मी घोटून घेत आहे तोपर्यंत मी भाजीच्या फोडणीची येथे तयारी करते एक कढई घेऊन त्यात दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर यात ता आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची आहे व आवडत असल्यास कढीपत्त्याची पानं तुम्ही इथे घालू शकतात ते देखील तडतडल्यानंतर जे जी मिरची लसूणची पेस्ट केली होती ती आपण तेलावर घालून घेणार आहोत ती देखील एक ते दोन सेकंद भाजून घेतल्यानंतर आपण यात कोथिंबीर आणि हळद थोडीशी घालून घेणार आहोत ही देखील थोडीशी परतवून आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या आपण याच्यात टाकून घेणार आहोत भाज्या आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं येथे फक्त परतवून घ्यायच्या आहेत व त्यावर आता चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत हे पहा अगदी झटपट आपली येथे वांगा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी चविष्ट ही भाजी लागते चला आता आपण वरणाला देखील फोडणी देऊन घेऊया एका पातेल्यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यात जिरा मोहरीची फोडणी करणार आहे व वरणात कढीपत्ता हवाच त्यामुळे वरण खूप चविष्ट लागतं तर कढीपत्ता माझा इथे तडतडला आहे थोडेसे लसूण मी घालून घेतले आहे मी दोन लाल मिरच्या आता फोडणीत घालून घेत आहे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकतात यात आता वरण मी ओतून घेणार आहे तुम्हाला जसं पातळ घट्ट वरण लागतं त्याप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात यात आता चवीनुसार मीठ आपण घालून घेणार हो। आहोत आणि कोथिंबीर देखील मी घातला आहे हे आता उकळेल तोपर्यंत आपण पाहूया बाटी आपली शिजली का तर हे ओपन केल्यानंतर मी चेक करून पाहिलं तर बाटी आपली छान शिजलेली होती ती आता परातीत आपण काढून घेणार आहोत देखील आपलं उकळून तयार झालेलं आहे आता बाटीचे आपण याप्रमाणे एका बाटीचे चार तुकडे करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपोआपच आपल्या बाटीला मस्त लेयर सुटलेले आहेत तर एका बाटीचे चार तुकडे याप्रमाणे सर्व बाटे आपल्याला तुकडे करून घ्यायच्या आहेत अगदी छान खुसखुशीत ही खानदेशी बाटी तयार होते वा मस्त बाटी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला बाटी तळून घ्यायची आहे त्यासाठी एका कढईत मी तूप गरम करायला ठेवत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तेलात देखील तळू शकतात पण तुपात तळलेली बाटी खूपच चविष्ट लागते आमच्याकडे सगळ्यांना तुपातलीच बाटी आवडते तूप गरम झाल्यानंतर यात आपण बाटी घालून घेणार आहोत गॅस फ्लेम मिडियम टू हाय आपण ठेवणार आहोत व बाटी आपल्याला ब्राऊन रंगावर इथे तळून घ्यायची आहे पहिला माझा लॉट आता तळून तयार होत आहे तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत आपली बाटी बनून तयार झालेली आहे ही मी आता एका ताट्यात काढून घेते व दुसरा लॉट देखील याप्रमाणे तळून घेते बाट्या तुम्ही आधी वाफून ठेवू शकतात व पाहुणे आल्यावर गरमागरम तळून देखील देऊ शकतात वा बाटी देखील मस्त तयार झालेली आहे आपला भात वाफाळलेलं वरण गरमागरम वांग्या बटाट्याची भाजी आणि खुसखुशीत अशी बाटी तयार झाली आहे आता आपण ताट वाढून घेऊया असं खांदेशी चविष्ट ताट तुम्ही जर तुमच्या पाहुण्यांना खायला घातलं तर ते अगदी खुश होऊन जातील सर्व पदार्थ मी ताटांना लावून घेत आहे खानदेशात या ताटासोबत थोडासा गूळ देखील वाढला जातो या बाट्या जा ज्या आहेत त्या चुरमा करून त्याच्यावर वाफाळलेलं वरण घालून वरून थोडासा गूळ अरे वा काय मस्त आणि टेस्टी हे लागतं माझं पर्सनली फेवरेट ही दाल बाटी आहे तुम्ही देखील तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नक्कीच ही थाळी करून खाऊ घाला अगदी चविष्ट आपली थाळी बनून तयार झालेली आहे माझ्या रेसिपी आवडल्यास स्वरसाज किचनला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी पाहत रहा धन्यवाद